नमस्कार, वेलकम टू सासरू नोकझोक रेसिपीज। आज आपण करणार आहोत शमी कबाब। एकदम सोप्या रीतीची दाखवणार आहे मी। हे अर्धा किलो खीमा घेतलेला आहे, चांगला धुतलेला आहे। त्यात बघा एवढं आता सगळं सामान लागेल। हे एक चमचा धणे, एक चमचा जिरं, थोडा गरम मसाला, ह्याच्यात वेलची, मोठी वेलची, स्टारफूल, दालचिनी, नंतर हे दोन कांदे कापलेले आहेत मी, लसूण, आलं, या दोन मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या, आणि याच्यात मी दोन बेडकी मिरची आणि दोन काश्मीरी मिरची, म्हणजे कलर येईल। आता आपण अर्धा किलो खिमा घेतलाय, त्याला ही एक वाटीभर मी डाळ घेतली, साधारण 100 ग्रॅम डाळ आहे ही। मी एक तास भिजत घातली, थोडी भिजलेली आहे। ही हळद आहे एक चमचा, एक चमचा मीठ, आणि हा गरम मसाला आपल्याला नंतर टाकायचा आहे। गरम मसाला आणि कोथिंबीर हे आपल्याला नंतर टाकायचं आहे, ते पण लागलं तर। आपल्याला तेल लागेल, दोन अंडी लागतील, आणि हे टोस्ट घेतलेत, याचा मी चुरा करणार आहे, मिक्सरमध्ये वाटते, म्हणजे ब्रेड क्रम्स म्हणून याचा मी उपयोग करणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पावाचा पण चुरा घेऊ शकता। आता हे सगळं आपण सोप्या पद्धतीने करणार आहोत। बघा, आता मी एक कुकर घेतलाय, कुकरमध्ये हे अर्धा किलो खीमा टाकतो, त्याच्यात ही चणा डाळ मी भिजवले, एक तास तरीच भिजवले मी, आणि यातच सगळं आपण बघा, ही मी हळद आणि मीठ, कांदा, आलं, लसूण, या लाल मिरच्या, हा गरम मसाला, दालचिनी, धणे आणि जिरं, एक चमचा धणे, एक चमचा जिरं, हे सगळं मी आता एकत्र करून ह्याच्यात एक सगळं मी टाकलंय, आणि यात एक पेलाभर पाणी टाकते, आणि फक्त एक शिटी घ्यायची। सोपं आहे ना, एक शिटी घ्यायची, त्याच्यानंतर मग हे सगळं आपल्याला नंतर वाटायचंय। पहिले मी तुम्हाला हे शिजवून दाखवते। एक शिटी झाली, थोडस पाणी राहिले तेवढं मी आटून घेते। जर किंवा थोडं जाड असेल तर तुम्ही दोन शिटी घेतल्या तरी चालेल, माझं एक शिटी शिजले, पण थोडं पाणी राहिले ना, ते पूर्ण आटून घ्यायचं। हे पूर्ण आटलेलं आहे, आता हे आपण वाटणार आहोत, तर मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटायचे, आणि वाटताना पहिले या सगळ्या ज्या मिरच्या दिसत आहेत, गरम मसाला दिसतोय, हा पहिले वाटूया, आणि एकदम बारीक पण नाही वाटायचं, किंवा असा तोंडाला लागला पाहिजे। म्हणून काय करायचं, हा गरम मसाला वगैरे सगळा आहे ना, हा जरा वरभर पहिले उसळून तो वाटून घेऊ, आणि हे सगळं आपण वाटून मिक्स करू। हे बघा, माझं असं सुक्क सुक्क झालेलं आहे। आता याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकू, आणि गरम मसाला हवा असेल तरच टाका। आता तुम्ही हे वाटताना तुम्हाला जर ते मोठे मोठे वेलची, दालचिनी, हे एक तर बाहेर काढून टाकलं तर चालेल, कारण का शिजवताना त्याचा अरोमा गेलेला आहे, नाहीतर ते दाताला लागत राहील, किंवा ते बारीक वाटा। थोडासा वरून गरम मसाला, मीठ वगैरे पाहिजे का बघा, आणि याच्या आता टिक्क्या करून घ्यायच्या। असे पॅटीस केले, आता अर्धा किलोचे 16-17 होतात, जसे तुम्ही लहान कराल मोठे कराल। आणि समजा तुमचं पीठ थोडस पातळ झालं, थोडस पाणी राहिलं ना, तर थोडं नरम होते, मग अशा वेळी घाबरायचं नाही। काय करायचं, थोडं चण्याचं पीठ एखाद दोन चमचा किंवा ब्रेड क्रम्स असं टाकलं ना की ते घट्ट होणार। एक तर घेताना सुकच घ्यायचं। आता आपण ही दोन अंडी घेतले, ही पिटून घेतली थोडीशी, अंड्यात टाकून आपण ब्रेड क्रम्स लावणार आहोत आणि शॅलो फ्राय करणार। अंड्यात टाकूया, हे ब्रेड क्रम्स घेतलेत,
आणि शॅलो फ्राय करून घेऊ. आता आपण शॅलो फ्राय करतो. अंडे आणि ब्रेड क्रम्स लावले की ते चांगले होतात, फुटत नाही. तुम्हाला बारीक रवा पाहिजे तर रवा पण लावू शकता. किमा पॅटीचा वास आता चांगला छान येतोय, खायला पण एकदम छान लागतात. आपले शमी कबाब तयार आहेत, कसे खुसखुशीत आणि छान झाले आहेत. अशा तऱ्हेने आपले शमी कबाब तयार आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसे झाले. नमस्कार.